जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. लहान मोठ्या नाल्यांना पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लहान मोठे प्रकल्प भरण्याच्या स्थितीत आहेत आणि लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे 9 वाजता उघडले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, काय स्थिती आहे? आणि एकतर लाल नाल्याचे जर प्रकल्पाचे दरवाजे जर उघडले गेले तर मग नदी नाले यांची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे काय माहिती द्याल? नक्कीच. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जे पाऊस सुरू आहे मोठ्या प्रमाणात जो पाऊस बरसतो आहे त्यामुळे आता छोट्या नदी नाल्यांना जो पूर आलेला आहे त्यामुळे अनेक गावात पाणी शिरण्याच्या घटना समोर येऊ लागलेल्या आहेत. लहान जे नाले आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये जे छोटे मोठे जे प्रकल्प आहे ते भरण्याच्या स्थितीत आलेले आहेत. जवळपास 80 ते 90% भरण्यात आलेले आहे. आज जर हा पाऊस असाच राहिला तर जे लाल नाला प्रकल्प आहे, पोत्रा प्रकल्प आहे, हे भरून तुडुंब भरून हे याचं पाणी सोडलं जाईल. लाल नाला प्रकल्पाचे 9 वाजता दरवाजे उघडणार असल्याची माहिती विभागाने दिलेली आहे. त्यामुळे नदी काठावरील जे 3 तालुके आहे या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या त्या 3ही तालुक्यातील जे नदी काठावरील गाव आहे त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि प्रशासन तसं अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाने सर्व तयारी केली आहे आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून पाऊस चालू आहे त्यामुळे जे मोठे प्रकल्प आहे त्यातून सुद्धा पाणी सोडण्याची शक्यता वर्तविली आहे. लोअर वर्धा प्रकल्प जो आहे मोठा वर्धा जिल्ह्यातला, या प्रकल्पाचे सुद्धा दार उघडण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. आणि म्हणूनच नागरिकांनी जास्त सतर्क राहणं आता गरजेचं आहे. धन्यवाद नरेंद्र दिलेल्या माहितीसाठी. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. 21व्या शतकात सुद्धा सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आत्ताही आदिवासी पाड्यावरती ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना विजेची. 65 लोकसंख्या असलेल्या गारबर्डी आदिवासी पाड्यावरील नागरिकांना 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती असलेल्या धरणाच्या झऱ्यातून पाणी आणावं लागतंय. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी आदिवासी पाड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. लाईट पण राहत नाही आमच्या गावाले, लाईन पण राहत नाही. ते मोठी लाईन आहे, 10 घंटे राहतं रात्री येतं, किंवा 1 हप्ते राहतं, किंवा दुसऱ्या हप्त्याला दिवसाला राहतं. आणि पोरांले पण लाईट नसल्यामुळे त्यांना अभ्यास करायला पण त्रास होतो. आणि बायांले पण पाणी भरून आणायला 2 किलोमीटर पायदळ जाऊन तिथून आणायचं आणि स्वयंपाक करायचं. आंघोळीले पण नदीला जावं लागतं आम्हाला. मुक्ताईनगरामध्ये वडोदा वनपरिक्षेत्रामध्ये निसर्गप्रेमींसाठी ठिकाण आकर्षण ठरतंय. गेल्या आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे राजुरा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवरील धबधबे प्रवाहित झालेत आणि या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण एक दिवसीय सहलीचं आयोजन करतायत. दरम्यान वनपर्यटनासाठी जाताना काळजी घ्यावी, वनपरिक्षेत्रामध्ये विनापरवानगी प्रवेश करू नये, धरणं नदी आणि धबधब्यांमध्ये उतरू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मावळ तालुक्याला निसर्गानं भरभरून सुंदरता बहाल केली आहे. पावसाळ्यामध्ये जणू काही स्वर्गच अवतरतो इतकं सुंदर चित्र लोणावळ्यात तयार होतं. जणू काही हिरवा शालू पांघरला गेलाय. आकाशाला भेदणाऱ्या पर्वतरांगा, पाऊस आणि धुक्याचं अनोखं मिलाफ, तसंच सुसाट रस्ते, डोंगरावरती पडणारा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांची पावलं लोणावळ्यामध्ये वळतात आणि याच निसर्गाचं रुपड पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. मुंबईकरांनो, तुम्ही जर रविवारी लोकलनं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग उद्या अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करणार आहे, त्यामुळे लोकल ट्रेननं प्रवास करण्याआधी वेळापत्रक पहा आणि मगच घराबाहेर पडा. तर मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या गर्डरच्या कामासाठी आज रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. आज रात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत 4 तासांचा विशेष ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद असेल.
त्यामुळे इतर लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांवरती परिणाम होणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे मध्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द असेल. तसंच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील, तर या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेनं धावतील आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील, तर या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.